अजूनही बरसात आहे ही मालिका नुकतीच भेटीला आली आणि अवघ्या काही वेळातच मालिका प्रेक्षक पसंती मिळवण्यात यश कमावताना दिसते. मीरा आणि आदिराश यांची बॅक स्टोरी काय आहे, ती कशी रंगणार याची उत्सुकता हळूहळू वाढायला लागली. त्याचसोबत सध्या मालिकेच्या कथानकात जे काय सुरू आहे त्यात पुढे काय घडणार याची सुद्धा उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. तर आजच्या भागात मीरा समोर एक सत्य उलगडणार अशी शक्यता निर्माण होणार आहे. मल्हारचा मामा नेमका आदिराजच आहे हे तिला कळणार का? चला पाहूया. मी मल्हारचा मामा बोलतोय. हे बघा, ही गोष्ट काही फोनवर बोलण्यासारखी नाहीये, भेटू आणि बोलू आपण. ठीक आहे, कुठे आणि कधी भेटायचं? उद्या सकाळी 9:30 भेटू. हॅलो, कोणी सांगितलं इथे यायला? तो मामा मीच आहे. तर मीरा आणि आदिराज यांच्या समोर एक वेगळं सत्य उलगडताना दिसते, पण त्यांची ही भेट कशी राहणार ती तर पाहावी लागेलच. याआधी घडलेल्या त्यांच्या भेटी सुद्धा अशाच छान रंगून आल्या होत्या आणि त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या होत्या. ना पाऊस थांबत, ना तुझ्या आठवणी. तुला माझी कधी आठवण येते का ग मीरा? लिफ्ट मध्ये येणार आहेस का? मला परमिशन आहे, मी हत्ती नाही आहे. आगाऊपणा करू नको, येणार असेल तर लवकर आते, मला भीती वाटते. लिफ्टची आते. तू जरा चिट्टी वाजवू नकोस हा प्लीज. ओके. तू स्थिर थांबू शकत नाहीस का थोडाही? मी उतरणार आहे लगेचच, थोड्याच वेळात. तुला केवढं काम आलंय, तू एवढी काय घाबरतेस? लिफ्ट के पास बंधन पडणार आहे. काय झालं? तुम्हाला आदिराज आणि मीराची कोणती भेट जास्त आवडली आणि मीरा समोर आदिराज मल्हारचा मामा आहे हे सत्य उलगडणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन मिश्रातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.